यवतमाळ मध्ये मराठा आंदोलक आक्रमक असून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवर राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासावर लटकवीत त्याचे दहन करण्यात आले. आज यवतमाळ बंदची हाक मराठा कुणबी मोर्चाने दिली असून ठिकठिकाणी उग्र आंदोलन केल्या जात आहे. आंदोलकांनी 2 तासांपासून नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला असून रस्त्याच्या दुतर्फा जड वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. एसटी विभागाने ही वाहतूक थांबविल्याने बसस्थानकावर प्रवासी तात्काळ बसले आहे. आर्णी बायपास वर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून आंदोलक पोलिसांना हुलकावणी देत टायर पेटवून संताप व्यक्त करीत आहे. यावेळी आंदोलकांनी टरबूज फोडत गृहमंत्र्या विरुद्ध घोषणाबाजी केली. मराठा समाजावर, महिलांवर, मुलांवर जो अत्याचार करून या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने, राज्य सरकारने जी विकृती पसरवली होती त्या विकृतीचं दहन आज आम्ही या ठिकाणी पुतळा जाळून केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाला आमची अजून विनंती आहे, आज फक्त पुतळा जाळला, उद्या तुमच्या घरावर जाळण्याचा आमच्यावर पाळी आणू नका. त्यामुळे इथून पुढं मराठा समाज, मराठा समाजाचा तरुण, सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व राज्यकर्त्यांना सूचित करत आहे, आवाहन करत आहे की पुन्हा अशा प्रकारे जर कुठे लाठीचार्ज, कुठं आमच्यावर हल्ला झाला, कुठं आमचं उपोषण, कुठं आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, तर तेवढ्या ताकदीनं मराठा समाज, मराठा तरुण रस्त्यावर उतरेल व सर्व महाराष्ट्राला दाखवून देईल की मराठा अजून जिवंत आहे.